तर चार दल सापडलेला आहे, ज्यांचा असेल त्यांनी घेऊन जा। तर मैदान छत मध्ये आपण पाहतो एक मोठा दरार। खरं तर विश्वनाथ सर्वसेस शाळेमध्ये मास्टर आहेत आणि मैदानावरती बॉलिंग करत असताना मास्टर आहेत, कारण की या षटकामध्ये त्यांनी तब्बल 3 विकेट्स इथे घेतलेले आहेत। आदर्श शिक्षक शाळेमध्ये आणि उत्कृष्ट मास्टर मात्र मैदान छत मध्ये आहेत। यावेळेला महाराष्ट्र पोलीस विष्णू सर्वसे विष्णू शिंदे सर आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती व्हाइट बॉल आलाय। तर प्रत्येक विकेट साठी महाराष्ट्र पोलीस सन्माननीय धनंजय पवार यांच्या माध्यमातून 201 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे, 200 रुपयांचं प्राइज असणार आहे, 201 रुपयांचं प्राइज असणार आहे, जीएसटी 1 रुपया कट करून 200 रुपये मिळतील। 22 धावा धावपळका वरती आहेत। यावेळेला मात्र पाहायचा आहे पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक दिला गेलाय। यावेळेला एक सिंगल, आता 22 झालेत। तर मैदान छतमध्ये पण धावत पाहिजे। आता विकेटच्या बाहेर बॉल पडलाय का, त्यासाठी मात्र मैदान छतमध्ये आपण पाहतोय। त्यासाठी हे अपील पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आणि मुळात मी कौतुक करेल बॉलरचं। आता बॉलरचं कौतुक का करेल, कारण की जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांनी पंचांना सांगितले जर मी चुकीचा वागलो ना तर माझ्या विरोधात सुद्धा निर्णय द्या, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा। माझ्या मते असं सांगणारा जगातला एकमेव म्हणजे आता ग्रामीण भागातला केवळ एकमेव आयोजक असा असेल। मी जर चुकीचा वागलो तर मला सुद्धा दंडित करा, हे आपण पाहिलं पंचांनी त्यांनी सांगितलं होतं। आणि आता मात्र पाहायचं आपण पाहतोय खरं तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आता विराज शिंदे सर हे देखील जोडले जात होते, त्यांना पण बघायचं होतं आता पप्पांनी नो बॉल टाकलाय का नाही। आणि आता इथे गाणं लागेल आमच्या पप्पांनी नो बॉल टाकलाय, टाकलाय का नाही टाकलाय आता हे बघायचंय। नो बॉल नाहीये, हरकत नाही, जाऊयात मैदान छतमध्ये पुन्हा एकदा। ओहो या वेळेला मात्र ते नक्कीच नो बॉल मैदान छतमध्ये नक्कीच आलाय। तर नक्कीच यावेळेला मात्र मैदान छतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक। यावेळेला मात्र पाहायचं एका धावीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील फेकी चांगली आहे। विकेट किपर पुमा पठाण बॉलला गॅदर करेन, 2 धावांना धावपळे मात्र जाईल पुढे। नो बॉल वरती फक्त 2 धावा इथे आल्या, धावपळकावरती आतापर्यंत 25 धावा आहेत, 63 धावांचा प्रवास पूर्ण करायचा आहे। अशक्य वाटणार हे आव्हान, आतापर्यंत केवळ 2 चेंडू झालेत तर जवळपास अजून 10 चेंडू बाकी आहेत। हो यावेळेला चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप पॉइंट मध्ये अगोदरपासूनच तयार आहे। पुन्हा एकदा धावपळकावरती आपण पाहतोय हलक्या धावाने धावपळक पुढे झालाय, परंतु जर जिंकण्यासाठी हे स्ट्रोक मात्र अजिबात पुरेसे नाही आहेत। मत सोच की तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस इंसान के कर्म अच्छे है उस इंसान के जीवन में कभी अंधेरा नहीं होता। आणि आपण पाहिलं विश्व आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य संयोजक असताना त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू देखील, आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन दाखवलेलं आहे। ओहो पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू आहे, अत्यंत सुंदर। आणि या वेळेला तर आताच्या 2 धावांनी धावपळक 28 पर्यंत पोहोचला, अजून निम्म लक्ष इथे गाठायचंय, अशक्य आव्हान झालेलं आहे। परंतु तरी देखील शेलगाव संघ चांगल्या प्रकारे प्रतिकार करतोय। यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, फलंदाज जास्त शप्पल झाला होता,
त्यामुळे बॉलला फॉलो केल्यामुळे इथे मात्र वाईट बॉल देता येणार नाही. षटक संपलं तिसऱ्या क्रमांकाचं, तीन षटकांचा खेळ संपला गेला आणि तीन षटकानंतर धावपळकावरती केवळ 28 धावा. म्हणजे आता जर पाहायला गेलं तर अजून 35 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 35 धावा होतील का? होऊ शकतात. याच्यातला जो लुझर संघ असेल ना त्याचे संघ नायक लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, आपला सामना लगेच